खूप खूप म्हणजे खूपच नुकसान झालं. जेवढी मेहनत आम्ही केलेली ती पूर्ण वाया गेली. खूप अलिगेशन लागलेत आमच्यावरती. भाऊची गाडी जी फुटली आहे पूर्ण टोटली, त्या साइडने टोटल. हे आपले वॉचमॅन काका, काका काय बोलता कस्टमर येतात? कस्टमर येतात इव्हिनिंगला संध्याकाळच्या वेळेला आणि त्यांना दुकान शिफ्ट झालंय काही विश्वास पटत नाही. ते साईटवर येऊन बघून जातो आजूबाजूला. बघा एवढे कस्टमर आहेत आपले इथे अजून सुद्धा आणि कंटिन्यू येऊन विचारत असतात की बाबा शॉप कुठे शिफ्ट झालंय, ते लोक कुठे आहेत. खूप 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 प्रेम आहे तुमचं. लव यू, लव यू गाईज, लव यू खरंच. सो हे गाईज, वेलकम बॅक टू बॉब अँड को मॉल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आम्ही फायनली 8 दिवसानंतर विरारवरनं चाललोय भुईसरला. आणि मेन प्रश्न हा ब्लॉगचा असा आहे की तुम्हाला शॉकिंग जी न्यूज आहे ती ऐकायची आहे, राईट? खूप साऱ्या कमेंट्स आल्या, खूप काय आलं, पण आम्ही एका खूप अडचणीमध्ये होतो, त्याच्यातून आम्हाला बाहेर निघता नव्हतं येत आणि आम्हाला लेट झाला आणि आज फायनली आम्ही भोईसरला चाललोय. सो तुम्हाला ती शॉकिंग न्यूज भोईसरलाच देणार होतो आम्ही. सो तुम्हाला देऊ, त्याआधी आपण व्हिडिओ चालू करूयात. व्लॉग, येस, व्हिडिओ आपण चालू करूया. आणि मेन सॉरी म्हणजे व्हिडिओ म्हणजे ब्लॉग चालू करूया. आणि नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. आणि नवीन असाल, सबस्क्राईब नसेल केलं, नवीन व्ह्यूअर्स असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. सो ठीक आहे, लेट स्टार्ट. आता सध्या तरी आपण जाऊया, पोचूया भोईसरला. चलो बघा, हे आहे शॉकिंग न्यूज तुमच्यासाठी. बॉब कॉमल चायनीज बंद झालेला आहे. बंद झालेला आहे बॉब कॉमल. खूप 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 इन्व्हेस्ट केलेला. आणि आलो परत आपल्या आपल्या शॉप वरती. हे बघा बॉब कॉमल चायनीज. आणि हीच आहे शॉकिंग न्यूज की बॉब अँड कोमल चायनीज कॅफे बंद केला आहे. खूप वाईट वाटतंय आणि खूप खूप म्हणजे खूपच नुकसान झालं. आणि नुकसान झालंय म्हणजे एवढं की सांगू पण नाही शकत. नुकसानाच्या गोष्टी तर जाऊनच द्या, मेन म्हणजे हे की किती मेहनत केलेली आम्ही डूट. आणि सगळे ब्लॉग तुम्ही बघितले असेल जेव्हा हे आम्ही उभं करत होतो आणि जेव्हा ह्याला बनवत होतो, पेंटिंग पासून वरचे डेकोरेशन वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते म्हणजे सर्व आम्ही स्वतः केलेला. आणि खूप 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 या गोष्टीचं खूप दुःख होत आहे. खर्च सुद्धा केलेला, वेळ त्यामध्ये दिला. 2 महिने आम्ही इनॅक्टिव्ह होतो हे चालू करण्यासाठी, त्याच्यानंतर वापस एवढं उभारलं आम्ही आणि 4 महिनेच झालेले आणि त्या 4 महिन्यानंतर आम्हाला हे बंद करावं लागलंय. बंद करण्याचं कारण हे नाहीये की चालत वगैरे नव्हतं, खूप छान चालायचं. खूप छान चालायचं खरंच. छान तर काय बोलू होती मी हे बोलू होती की आपलं जे आपण म्हणजे बंद केलंय त्याचं रिझन म्हणजे तुम्हाला माहीतच आहे आमच्या लाईफमध्ये आजकाल काय चाललं आहे. सो आज आमच्या म्हणजे तुम्हाला माहीतच आहे आमच्या गाड्या वगैरे फोडल्या गेलेल्या आहेत. सो आज म्हणजे गाडीवर हमला होऊ शकतो तर आमचं हॉटेल काय हॉटेल. आणि तेव्हा जर आमचं हॉटेल चालू असतं तर आमच्या हॉटेलवर सुद्धा हमला झालो असता. त्या दिवशी आम्ही ते बंद ठेवलं आणि आम्ही आता असं निर्णय घेतलाय की इकडे थांबायचंच नाही आपल्याला, कारण खूप काही होऊ शकतं. भोईसरमध्येच नाही थांबायचं, कारण की बॉबी सुद्धा मला खूप बोलला की तुझ्यामुळे मी भोईसरला आलेलो आणि जे पण माझी फॅमिली भोईसरला होती म्हणून मी भोईसरला आलो. आमचं एवढं भारी विरार सोडून
बोईसर सुद्धा चांगलं आहे आणि बोईसरचे काही लोक वाईट आहेत, बाकीचे आपल्याला तर आतापर्यंत भेटलेत चांगलेच होते. आणि खूप वाईट वाटतं मला रिअली रडायला, खरंच खूप खूप वाईट वाटतं, कारण जेवढी मेहनत आम्ही केलेली ती पूर्ण वाया गेली, वरून पैसा सुद्धा जो लावलेला आम्ही ऍक्च्युली साठवून लावलेला, जे काय आम्ही सेव्हिंग केलेली त्या सेव्हिंगने आम्ही हे उभारलं होतं आणि आज आम्हाला बंद करावं लागलंय. कारण कसं आहे माहितीये का, जर इथे आम्ही राहिलो ना मग परत त्याच त्याच गोष्टी चालू राहणार, एकच गोष्टीमध्ये आम्ही आणि माइंड पण म्हणजे काम करत नाही, कारण कामं पण खूप थांबली आहेत. तुम्ही बघता एवढा दिवस ब्लॉग नाहीये, प्लस आम्हाला मेंटली डिस्टर्ब आम्ही खूप झालोय. आणि दुसरी गोष्ट की हे जे हॉटेल होतं त्याच्यावर सुद्धा आम्हाला लक्ष देता येत नव्हतं ह्या गोष्टींमुळे एक महिन्यापासून. तर एक महिन्यापासून तर हे जास्त झालं, त्याच्या आधी तर थोडंफार म्हणजे कंटिन्यू चालू होतं, तुम्हाला माहित नाही घरच्या मॅटर वगैरे त्या कंटिन्यू चालूच होत्या. आणि नंतर त्याच्यानंतर आता हे बंद केलंय आम्ही, त्याचं रिझन फक्त तेवढंच आहे, बाकी काय विषय नाहीये. खूप चांगलं झालंय. आता अंकल बाजूचा आहे ज्याने एसी मध्ये आता दुकान टाकलं, बोलतात की एवढे कस्टमर आहेत. मी बॅक कॅमेरा दाखवतो, हे बघा हे आपलं नॉन एसी आहे. आता आपली काच आणि फक्त हा बोर्ड राहिला, हा काढू आता आम्ही. आणि एसी मध्ये अन्न टाकले आणि किचन मध्ये साडीवाले. अंकल क्या बोल रहे थे आप, कस्टमर क्या आते? अरे हाँ बहुत आ रहे, कुछ एक लेके आ रहा हूँ, क्या कर रहा है, चार चार पांच गाड़ी लेके यहाँ से घुमा के रिटर्न जा रहे. पूछ रहे थे क्या हम लोग को? पूछ रहे थे क्या बोल रहे, बन गया कहाँ, चालू किया, कभी करने वाले हैं, कभी करने वाले, विचार के बाद वहाँ जाके आप ट्राई का हाउसिंग में कस्टमर अजून सुद्धा कंटिन्यू येतात. याच्यानंतर आम्ही शिफ्ट केलेलं टाटा हाउसिंगला, आपले कोक आपल्या सोबतच आहेत. ईस्टला आम्ही केलेलं, बॉबी पण ये ना तू, चालेल ना, बोल ना. आता आम्ही ईस्टला शिफ्ट करत होतो, पण त्याच्यानंतर जे बाकी खूप अजून ओव्हर व्हायला लागलं, त्याच्यानंतर आम्ही विचार केला की इथे पण नको, डायरेक्ट विरारला जाऊया. तर आम्ही ईस्टला आम्ही शिफ्ट केलेलं, पूर्ण आमचा एवढा खर्च करून आम्ही परत ईस्टला गेलेलो, त्याचं डिपॉझिट रेंट दिलं, एक महिन्याचं आम्हाला फुकटचं 50,000 रुपये भरायला लागले. आणि दुसरी गोष्ट तिकडनं आता परत शिफ्ट करून विरारला घेऊन चाललोय. आणि म्हणजे दोन दोन जागी शिफ्टिंग झाली, इकडनं परत तिकडे, तिकडनं परत आता विरारला. जाम थकलो या सगळ्या गोष्टी आणि नुकसान पण खूप झालं. आणि मेन म्हणजे हे एवढं जे उभारलेलं ते बंद होऊन आम्हाला खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटतंय. हे बघा हा नॉन एसी, आपला विश्वास आणि आपले अक्कल काय सोडून गेले ना आपल्याला. क्या वा, निकालने का पैसा, लगाने का पैसा, जाने का पैसा, सब जगह पैसा, पैसा ही काही खेले सब. तर तेच आपण इथे शॉप जो आहे तो बंद केलाय, आणि बंद करून आपल्याला प्रॉपर आता 10-15 दिवस तरी झाले. आणि मेन गोष्ट ही की आपण जो हा शॉप आहे तो विरारमध्ये शिफ्ट करतोय, आणि विरारमध्ये कुठे शिफ्ट करतोय, कसं शिफ्ट करतोय, तिथे काय चालू आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही आत्ता नाही सांगणार, ते आपल्याला सेकंड व्लॉगमध्ये बघायला भेटेल. आम्ही विरारला जाऊ, आणि मेन गोष्ट ही की आम्ही सुद्धा बोईसर सोडतोय. आम्ही आत्ताच, तुम्हाला माहिती आहे, आम्ही आत्ताच शिफ्ट केलेला नवीन होम मध्ये, नवीन होम मध्ये, पण ते सुद्धा आता आम्हाला शिफ्ट करावं लागतंय. आणि नवीन शिफ्टिंगचा एवढा कंटाळा आलाय ना. मेन गोष्ट ना, नवीन होम मध्ये आम्ही सगळ्या गोष्टी नवीन घेतलेल्या, सोफा पासून बेड पासून सगळ्या गोष्टी नवीन घेतल्या. आणि बोललो आता 2 BHK मस्त घेतलं, आपण राहू इथे वर्षभर, आपला शॉप पण चांगला चालू आहे, शॉप सुद्धा आपण शॉपवर प्रॉपर लक्ष ठेवू आणि राहू सुद्धा इकडे. पण सगळ्या गोष्टी आपल्या चूरचूर झाल्यात, स्वप्न आमचे तुटलेत. स्वप्न म्हणजे आम्ही आताच बरोबर होत होते आणि सुरुवात होती, आणि सुरुवात होतं होतच तुटलेत ते, जाम वाईट वाटतंय. हॉटेल आपण सेट केलेला प्रॉपर, 2 महिने लागलेले त्या सेटसाठी, आणि त्यानंतर परत नव्याने चालू केलेलं की व्हिडिओ वगैरे बनवू, आता चांगले चांगले ब्लॉग्स काढू, आणि ते सगळं चालू केलेलं, पण परत आता ते संकट आलं आणि परत सगळ्या गोष्टी थांबून गेल्या, परत शिफ्टिंग, परत नवीन काहीतरी करणं, नवीन तिथे हे करणं. आणि इथे जर राहिलं असतं तर परत तीच तीच लाईफ असती, जे चाललंय तेच असतं. आधीच खूप ॲलिगेशन लागलेत आमच्यावरती की खूप घाणघाण लागलेत, अजून घाण होईल त्यापेक्षा आम्हीच निघू ही
इकडनं. आणि ऍक्च्युअली आम्हाला त्या सगळ्या गोष्टीत पडायचं नाही, कारण आमचे खूप सारे स्वप्न आहेत आणि खूप मेहनत करून आम्ही इथपर्यंत आलोय. प्लस दुसरी गोष्ट आहे की मला आम्हाला इज्जत खूप प्यारी आहे, खरं बोलायला गेलं तर. आपण त्या सगळ्या गोष्टीत पडायचं नाही, त्या सगळ्या लफड्यांमध्येच पडायचं नाहीये. मेन म्हणजे गोष्ट ही क्लिअर तारीख, आपलं ते कामच नाहीये, आपली कामच नाहीये. तर खूप झालं आणि आता हे दिमागाच्या वर गेलं सगळ्या गोष्टी. सो आपण सगळ्या गोष्टी म्हणजे रूम पासून हॉटेल पासून सगळं विरारला शिफ्ट होतोय आणि सगळं विरारला शिफ्ट करतोय आपण. आणि बोईसरला बाय बाय, बोईसर सोडून टाकलंय आपण आणि आता विरार मध्ये जे काय आहे आपलं. आणि ऍक्च्युअली मी लहानपणापासून विरारचंच आहे, तर आपलं विरारला सर्व काही आहे. जाम कसतरी होतंय मला, पण बोईसरला राहिलोय 2 वर्ष, तर बोईसरची आठवण येईलच. आणि बोईसर चांगलं आहे, बोईसरचे काही माणसं घाण आहेत खर तर. ठीक आहे, काय विषय नाही, पण परत आता खूप झंझट होणार आहे सगळ्या गोष्टींमध्ये, शिफ्टिंगला याला त्याला. आणि खर्च किती होतो शिफ्टिंगला तुम्हाला माहिती आहे. आता इकडनं विरारला जायला पण खूप खर्च होईल, तिकडे रूमचा खर्च वगैरे सगळं काय, परत त्याला डिपॉझिट देणं, परत शिफ्टिंग, परत शिफ्टिंग, किती आमची दैन चालली आहे. न्यू शॉप साठी परत डिपॉझिट देणं, एवढं 3-3 खर्च करणं, परत आता त्या खिशातून म्हणजे आमचे, आम्ही तुम्हाला सांगितलेलं 15 लाखाच्या वरती आमचा खर्च झालेला आहे ह्या शॉपवर मध्ये. आणि त्याच्यामधलं जेही प्रॉफिट आम्हाला झालं असेल त्याच्यावरचे आमचे आता परत गेले, तर आम्हाला नुकसान 20 लाखापर्यंत तरी आहेच काही करून, कारण की सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये पण खूप खर्च होतो. आणि दुसरी गोष्ट ही की आपण 1 महिना इनॅक्टिव्ह होतो आणि या इनॅक्टिव्ह मध्ये आमचं किती नुकसान झालं ते आम्हाला माहिती, सोशल नेटवर्क मुळे. की म्हणजे आमचे ब्लॉगिंग नाही, इंस्टाला ऍक्टिव्ह नाही आहे आम्ही, ना प्रमोशन कसल्या गोष्टीचं, प्रमोशन चालू आहे ते एकच. आणि त्यानंतर वापस इंस्टाला तर आम्ही इनॅक्टिव्ह आहोत आणि व्लॉग आपले येत नाही, आणि त्या गोष्टीने किती नुकसान, म्हणजे तो सुद्धा नुकसान आहे व्लॉगिंग नाहीये म्हणून. आणि परत शॉप बंद आहे हा नुकसान, परत घर शिफ्ट आणि वरून डोक्याला एवढं टेन्शन, डोक्याला एवढं. आणि तुम्हाला आम्ही सांगितलेलं की लवकरच शॉकिंग व्लॉग घेऊन येऊ, पण आले नाही लवकर. तुमचे खूप सारे कमेंट्स आहेत की का लवकर नाही करत आहे, तर आम्ही विरार मध्ये तेच आम्हाला घर शोधायचं होतं की आम्ही कुठे राहायचं ते सगळं काही रेंटनी इथं इकडनं डायरेक्ट शिफ्ट करण्यासाठी. त्यामुळे मी बोलेल की बोईसर मध्ये येऊनच आम्ही तुम्हाला सांगू, तर बोईसर मध्ये येऊन हेच होतं आणि इकडनं पटकन शिफ्ट होऊ आणि नवीन काहीतरी आम्ही परत घेऊन येतो, कारण की आम्ही पडलो याचा अर्थ आम्ही पडलोच नाही, आम्ही परत उठू, नव्याने उभे राहू, नव्याने उभे राहू ही जिद्द आहे अजून सुद्धा करून आम्ही उभे राहिलेलो. येस, परत पण मेहनत करून आम्हाला खाली खेचलं आणि पडलो आम्ही, असं नाही की पडलो नाही, पडलो पण परत आम्ही उभे राहू, कारण तेवढी आमच्या म्हणजे ताकद आहे, कारण की आपण खरंच पहिल्यापासून हिंमत आणि मेहनत करून आम्ही स्वतःहून उभे राहिलोय. कोणाचा असा आधार घेऊन, कोणाचा हात बोट वगैरे घेऊन खेचून असे उभे नाही राहिलोय, आम्ही स्वतः उभे राहिलोय. परत स्वतः राहिलो, आता परत उभे राहू. आणि शब्द आहे माझा असे उभे राहू ना आता, की बघा फक्त तुम्ही, फक्त एवढंच आहे की तुम्ही प्रेम द्या, तुमचा सपोर्ट, आणि आपल्यामध्ये जिद्द असली पाहिजे सगळं, पडून परत नव्याने उभे राहिलो पाहिजे, कारण तेवढी ताकद आणि नाही चालणार, कधी खचून नाही चालणार, कारण की लाईफ अजून खूप मोठी आहे आणि खूप जगायची आणि सगळं काही बघायचंय. आपले जे स्वप्न आहेत ते खूप सारे स्वप्न आहेत, खूप सारे स्वप्न आहेत. आणि खूप जण असे बोलतात की अरे कोमल प्रेग्नेंट कधी होणार वगैरे त्या सगळ्या गोष्टी, पण विषय असा आहे की आम्हीच अजून सेटल नाहीये कुठल्या गोष्टी, तर आम्ही घर आहे, नंतर अजून आमचा एखादा कुठला बिझनेस सुद्धा सेट नाहीये, जे काय ते सोशल नेटवर्क युट्यूब वगैरे, तर आम्ही आमच्या बाळाचा विचार कसा करू शकतो, मेन गोष्ट ते ही आहे. तर आमचं पहिले एक बिझनेस सेट होऊ द्या आणि आम्हाला खरं स्वतःच घर होऊ द्या, त्याच्यानंतर नक्कीच तुम्हाला गुड न्यूज समजेल लवकर, कारण की आम्हाला सुद्धा आवडतं बाळा, आवडतं आणि आम्हाला सुद्धा म्हणजे उत्सुकता आहे त्या गोष्टीची की आमच्याकडे पण आता बेबी आहे, कारण की आम्ही किट्टूला बघूनच आम्हाला वाटतं की आम्हाला सुद्धा बाळ हवंय. पण नको, आपण सगळ्या गोष्टी सेट करू आणि तेच की टेन्शन खूप आहे, पण नेहमी चेहऱ्यावर स्माईल आहे, कारण टेन्शन आपल्याला माहिती असतं की आपल्या सोबत किती वाईट झाले आणि किती खर्च चालले आणि किती पैसे द्यावे लागतात. पण खरं बोलायला गेलं तर कर्म आहे, आज आम्ही ह्या लेवलला आहे तर उद्या जे आमच्या सोबत वाईट करतात ते सुद्धा असणार, नक्कीच असणार, कर्मामुळे असणार. स्वतःचे कर्म जे आपण करतो तेच आपल्याला भेटणार आहे रिवर्ट मध्ये. सो नक्कीच आम्ही आज वाईट परिस्थितीत, पण उद्या आम्ही चांगल्या सुद्धा परिस्थितीत असू. आणि ज्या सगळ्या गोष्टी आमच्या सोबत झाल्या त्या गोष्टींवरती आम्ही बोललो नाही, कारण काय माहितीये का, पॉइंट 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 हवा असतो सगळ्यांना, तर आपल्याला पॉइंट आणि विषय मग परत तेच, आणि त्या सगळ्या गोष्टीच नकोय, कारण बहुत हो गया. हम लोग बोईसर इसलिए छोड़ रहे, हम लोग रहना ही नहीं बोईसर में और वो सब लफड़े में पढ़ना ही नहीं है.
आम्ही विरारला जाऊ, मस्त आमची नव्याने नवीन जिंदगी चालू करू, चांगलं नवीन घर म्हणजे चांगल्या ठिकाणी राहू, घर हॉटेल वगैरे जे काही शिफ्ट करू, सगळ्यात मेन गोष्ट परत नव्याने नवीन नवीन रील्स नवीन नवीन कंटेंट करण्याचा विचार आमच्या दिमागात, त्यानंतर नवीन नवीन व्लॉग चांगले चांगले सगळ्या गोष्टी आम्ही नव्याने परत चालू करू आणि खूप भारी. तुम्ही सुद्धा बोलणार की बॉब कोमल परत आले, परत आले, कारण इथे राहून आम्ही फसलेलो आणि इथे राहून फसलेलो म्हणजे या सगळ्या गोष्टी. सो सब चीज को बाय बाय, कुछ नया और कुछ मतलब परत नव्याने आपण आग लावू आणि मेहनत करू, कंटिन्यू करू. ओके, तर हेच होती आपली शॉकिंग न्यूज. आणि दुसरी गोष्ट मला वाईट वाटते ते रोहितचं, बिचारा रोहित किती शाळा सोडणार, 5-6 स्कूल तरी चेंज झाले त्याच गोष्टीमध्ये, इकडनं तिकडे तिकडनं इकडे, आणि आता विरार फायनल आहे, विरार शिवाय कुठेच आणि हल्लर सुद्धा नाही, कारण विरारच विरार मध्येच आमची स्टार्टिंग झालेली दोघांची. आम्ही कंटिन्युटी व्हिडिओ तिकडनं चालू केलेल्या आणि आम्ही ट्रेन मध्ये दोघं एकत्र सुद्धा विरार वरनं आलेलो, कारण आम्ही डेली व्हिडिओ वगैरे बनवायचो, रील्स वगैरे. आणि परत आम्ही तशीच मेहनत करणार आहे, कारण आम्हाला स्वतःलाच वाटतं की आता आपण कुठेतरी मागे पडतोय या सगळ्या गोष्टींमुळे, आणि आपली इज्जत पण खूप चालली आहे. कारण कसं माहितीये का, बघा व्हिवर्स तुम्ही आहात, म्हणजे वाईट मानू नका, पण व्हिवर्स दोन व्हिवर्स आहेत, एक निगेटिव्हिटीला मानतात, एक पॉझिटिव्हिटीला मानतात, तर जे वाईट आहेत ना त्या सगळ्या गोष्टी सुद्धा बघतात. येस, हा, सो कितीही कोणीही समजावलं किंवा काही केलं तरी जे निगेटिव्ह वाले आहेत ते निगेटिव्हच विचार करणार, तर तुम्ही नाही, तुम्ही चांगले आहात. आणि आमचा विचार करतात जे आम्हाला रोज कमेंट करतात की व्लॉग कधी येणार आहे, मेन म्हणजे हे की असे रागाची इमोजी टाकतात, अरे म्हणजे हक्काने बोलता, आय रिअली लव्ह इट. आणि खरंच जाम भारी वाटतंय, पण डोंट वरी, तुमचा बॉब, तुमचे बॉब अँड कोमल अजून खंबीर आहे, भले किती टेन्शन आणि भले कितीही काही झालेलं असेल आमच्यासोबत, पण आम्ही नव्याने परत विरार मध्ये मचू आणि विरार मध्ये आलोय आम्ही फायनली. आणि विरार मध्ये आमचं स्वागत आम्हीच करतोय परत एकदा. खरं सांगू तर आम्ही काहीतरी नवीन घेऊन येतोय आता तुमच्या सगळ्यांना, ठीक आहे, खूप झालं ह्या सगळ्या गोष्टी, आता आपण पडणार नाही, आपण उठलोय त्याने उठण्याचा प्रयत्न केलाय, तर आपण परत नवीन काहीतरी घेऊन येतोय, ते नेक्स्ट नाहीतर त्याच्यावर नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही नक्की सांगू. पहिले आमचं पूर्ण शिफ्टिंग वगैरे होऊ द्या, खूप चांगली गोष्ट आहे जी पण आम्ही करतोय आणि तुम्हाला लवकरच समजणार आहे. त्या गोष्टीसाठी एक्सायटेड आहे आणि या गोष्टीसाठी दुःख होत आहे की खूप मेहनत केलेली, जे काय केलेलं आम्ही हाताने केलेला आणि पैसा फट्टे टाकलेला, पैसा टफन ग्लास पासून, त्यानंतर ऑफ कोर्स फर्निचर, सागाचे वगैरे फर्निचर सगळ्या गोष्टींमध्ये टाकलेला, काय झालं हा, तर त्याच गोष्टी आहेत की म्हणजे पैसा वगैरे फट्टे टाकलेला न विचार करता की बाबा हे म्हणजे पुढे जाऊन होईल, चालेल नाही चालेल किंवा काही गोष्टी घडतील, या सगळ्या गोष्टी. खरं सांगू तर खूप छान चाललं आमचं, आणि बॅक साईडला असून आणि रिस्पॉन्स अजून सुद्धा खूप छान आहे. पब्लिक अजून सुद्धा येऊन विचारते की अरे बॉब कोमल रेस्टॉरंट बंद का झालं, कुठे आहेत ते, कुठे शिफ्ट करतात, कुठे गेलेत, म्हणजे जे आपले फॅन. नक्कीच आम्हाला माहिती विरार मध्ये, हा विरार मध्ये तर पब्लिक फट्टे आहे आणि आपण पब्लिक मचून टाकू विरारला, कारण विरारला रेस्टॉरंट ओपन करतोय आम्ही. आणि दुसरी गोष्ट, आम्ही स्वतः विरारला आता शिफ्ट होतोय, सो विरार मध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या आमची नवीन जिंदगी चालू आहे. या सगळ्या गोष्टींपासून आम्ही लांब, डायरेक्ट लांब नव्याने जगू, आणि या सगळ्या गोष्टी आणि हा सगळा टॉपिक आम्हाला पाहिजेलच नाही, आम्ही त्या टॉपिक पासून पळतोय ना, तर ते ट्रेंड निघले ना आजकाल, टॉपिक पासून पळतोय आणि मागे मागे धावत येत टॉपिक, तर तो विषय आमच्यासोबत झालाय आता सध्या आणि चालू आहे. सो आपण आम्ही पळतोच, आम्हाला नाही राहायचंय, आम्ही पळतोय आणि आम्ही पळून एका चांगल्या जागी राहायला चाललोय, आता सगळं काही चांगलं सेट होईल आणि तुम्ही सुद्धा प्रे करा की सगळं आमचं चांगलं होऊ दे, तुमचं सुद्धा सगळं चांगलं होऊ दे देवा. आणि गाडी बनवायची आम्हाला आमच्या कालीला मार, इकडे माझ्या भावाची गाडी इथेच आहे, थांबा तुम्हाला, भाऊची गाडी जी फुटली आहे पूर्ण टोटली, त्या साईडनी टोटल फुटली आहे, त्या साईडचे काच वगैरे पण फुटले, मागून सुद्धा पूर्ण फुटली आहे, आणि इथं आपली काळी आहे, थांबा तुम्हाला दाखवते, हे बघा ही आहे मम्मीची गाडी जी टोटली फुटली आहे आणि खूप दिवसापासून इथेच लावलेली आहे, जेव्हापासून फुटली आहे ती तेव्हापासून आमची गाडी इकडेच कुठे गेलेली नाही आहे. हे बघा मागून सुद्धा पूर्ण काच फुटलाय आणि इथे आपली काळी सुद्धा फुटली आहे बिचारी, काळीला आपल्या इथे लागलंय, हे याचा इन्शुरन्स आहे, सो आपण लवकरच करू, हे सुद्धा
इथे सुद्धा स्क्रॅचेस, काळीला जास्त लागलेलं नाहीये बघा हे, पण एवढी जपून वापरलेली आहे की खूप दुःख होतं. तसं पण स्क्रॅचेस पडले ना गाडीला तर खूप दुःख होतं ज्यांच्याकडे, म्हणजे ज्यांना वाटतं असं खरंच, तर खरंच खूप दुःख होतं. आपली गाडी आपण एवढं जपून वापरतो आणि आज तेच इन्शुरन्समध्ये करावं लागेल आपल्याला. बाकी काय नाही, बाकी सगळं काही ठीक चाललंय. किट्टू पण सेफ आहे, आपल्याकडे आहेत, खूप कमेंट येतो. सो किट्टू सुद्धा सेफ आहे आणि आपल्याकडेच आहे. सो आपण हा ब्लॉग, मला असं वाटतं की आता एंड करूया, एंड करू. आणि ठीक आहे, बघ मला ना लहानपणापासून एकच म्हणजे माहिती आहे, एक गोष्ट माहिती आहे आणि मी नेहमी बोलत असतो आणि आय थिंक मला वाटतं तुम्ही दोनदा तीनदा तरी माझ्या तोंडामधून या गोष्टी ऐकल्या असतील की जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. जो भी कुछ होता है वो अच्छे के लिए होता है. मी तरी विचार करते की लाईफमध्ये कधी ना कधी ठोकर खायला लागते सगळ्या गोष्टीमध्ये. पण एवढी मोठी ठोकर, एवढी मोठी खाल्ली ह्या वयामध्ये, छोटी वय अजून सुद्धा खूप मोठी ठोकर खाल्ली, पण परत उठायला हे त्या ठोकरमुळे शिकतो आपण. सो परत शिकलोय आणि शिकतोय की काही गोष्टींमध्ये कसं आपण सावधान राहायचं काही लोकांकडून आणि कसं काय सगळं काही मॅनेज करायचं. मला फक्त एकाच गोष्टीचं दुःख आहे की जी आपण सेव्हिंग केलेली ती सेव्हिंग या गोष्टीला लावलेली आणि ती सेव्हिंग आपली पूर्णपणे सिरियसली खूप मेहनत केलेली आजपर्यंत जी युट्यूबवरती मेहनत केलेली. बाबा पाटीशी आहेत, ओम साई राम, ओम साई जय साई, ओम साई राम, बाबा पाटीशी आहेत. टेन्शन नाही, होईल सगळं नीट. विरार मध्ये मचूया आपण, घर, रेस्टॉरंट और अजून काही आहे त्या सगळ्या गोष्टी विरार मध्ये मचू. या गोष्टींपासून लांब पळूया कारण ये सब अपना काम नाही आहे. अपने को अपना लाइफ, अपनी लाइफ जगायची आहे, आपले ड्रीम्स आहेत, आपले खूप सारे स्वप्न जे आहेत त्या सगळ्या स्वप्नांना आपल्याला पूर्ण करायचं आणि हे सगळं आपणच करणार आहे, कोण करणार नाही आपल्यासाठी. आमच्या दोघांना जे काय ते करायचं आहे, सो आम्ही आमची स्वप्न पूर्ण करू आणि आम्ही नव्याने उभे राहू. सो ठीक आहे, चलो, लव यू ऑल, कीप सपोर्टिंग. तुम्हाला शॉकिंग न्यूज समजलीच असेल, काय शॉकिंग न्यूज, बॉब कुमार रेस्टॉरंट बोईसरमध्ये बंद झालेलं आहे आणि विरारमध्ये लवकरच चालू होतं. आणि इकडनं मेन गोष्ट ही की इकडनं आम्ही टाटा हाऊसिंगला गेलेलो, तर टाटा हाऊसिंगला आम्ही शिफ्ट करत होतो पण तिकडे पण नको, बोईसरमध्येच नाही राहायचं म्हणून आम्ही तिकडनं सुद्धा शिफ्ट विरारला करतोय. आणि विरारला लोकेशन भेटलेलं आहे आणि कुठे टाकतोय, काय टाकतोय हे तुम्हाला बघायला भेटेल आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. नेक्स्ट आहे त्याच्यापेक्षा नेक्स्ट किंवा त्याचा नेक्स्ट आपला शिफ्टिंग, शिफ्टिंग पण आहे आणि लोकेशन वगैरे शोधताना सुद्धा आम्ही व्लॉग काढलेला आहे. सो तो सुद्धा व्लॉग येईलच. लव यू ऑल, कीप सपोर्टिंग तुमच्या बॉब अँड कोमल वरती. खूप खूप प्रेम असू दे, असंच प्रेम असू दे कारण तुम्ही आहात तर खऱ्याने आम्ही आहे आणि आम्ही कितींना जरी पडलो तरी उभे करायला तुम्हीच आहात आम्हाला. येस, कारण तुमचा सपोर्ट आहे खरं तर, आणि जुनून आमचा आहे आणि सपोर्ट तुमचा आहे. आणि व्लॉग्स येतील प्लीज, तुम्ही राग मानू नका, हे कारणास्तर आम्ही व्लॉग टाकत नव्हतो. पण तुमचं प्रेम आम्हाला समजतंय की तुम्ही किती प्रेम करता आणि तुम्हाला किती उत्सुकता असते आमच्या डेली व्लॉग्सची. भेटूया नवीन व्लॉग सोबत नव्याने, परत बाय, टेक केअर, सबस्क्राइब करायला विसरू नका.